आणि आता एक ताजी बातमी येते टीव्ही आणि चित्रपटाच्या शूटिंगसाठी केंद्र सरकारनं विस्तृत अशा मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. या मार्गदर्शक सूचनांमुळे शूटिंगमधील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी मदत मिळेल असं जावडेकर यांनी म्हटलं आहे. या सूचनांमध्ये सर्व ठिकाणी फेस मास्कचा वापर आणि शारीरिक अंतर राखणं अनिवार्य करण्यात आलं आहे. या सूचना कलाकारांवर मात्र लागू होणार नाही आहेत. या सूचनांनुसार सिटिंग त्याचबरोबर कॅटरिंग क्रू पोझिशन्स कॅमेरा लोकेशन्स यामध्ये योग्य ते अंतर राखावं लागणार आहे. रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि एडिटिंग रूममध्ये सुद्धा शारीरिक अंतराचं पालन करावं लागेल. सध्या सेट्सवर दर्शकांना जाण्याची परवानगी मात्र नाकारण्यात आली आहे. पुन्हा एकदा वळूयात 15 मिनिटात 30 बातम्यांकडे. रायगडच्या पेणमधल्या वडखळ शिक्री या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. गेल्या अनेक वर्षांनंतरही हा रस्ता तयार करण्यात सर्वच यंत्रणा कुचकामी ठरल्यात. पावसाळ्यात तर या रस्त्याची अक्षरशः चाळण होते. शिरक्री गावात अनेक गणपतीचे कारखाने आहेत. काल गणेश मूर्ती नेण्यासाठी अनेक जण लांबून या ठिकाणी आले होते. या गणेश भक्तांना या खड्ड्यातूनच वाट काढावी लागली. बदलापुरातही सर्वत्र खड्ड्याचं साम्राज्य पसरलं आहे. बदलापुरात पालिकेच्या दुबे रुग्णालयासमोरच्या रस्त्यावर खड्डे पडले असून त्यात पाणी साचून वाहतूक कोंडी होते. या कोंडीमुळे या परिसरात 1 ते 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. बदलापूर पूर्व आणि पश्चिमला जोडणारा उड्डाणपूल, वालिवली, डीमार्ट रोड, खारवाई नाका या भागातील रस्त्यांवरही खड्डेच खड्डे पडलेत. या खड्ड्यांमुळे वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागते. देवगड निपाणी असलदे या ठिकाणी राज्यमार्गावर वडाचं झाड कोसळल्यामुळे इथली वाहतूक 9 तास ठप्प होती. सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवून सुद्धा त्यांनी वेळ काढूपणा केल्याचा आरोप स्थानिकांनी केला. अखेर असलदेचे सरपंच पंढरी वांगणकर यांनी स्वतः JCB बोलावून राज्यमार्ग सुरळीत केलाय. वडाचं झाड राज्यमार्गावरून हटवेपर्यंत कोणताही प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी आला नव्हता, त्यामुळे गणेश भक्तांचे मोठे हाल झाले. याबद्दल वाहन चालकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. बीडसह 5 शहरातील लॉकडाऊनमध्ये आज शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट, मिठाईसह सर्वच दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान दुकानं उघडल्यानं बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ पाहायला मिळाली.